लाख रुपयांचे दागिने केले परत, रामनगर पोलिसांची कारवाई। प्रवासादरम्यान आई आणि मुलाने रिक्षात विसरलेली दागिन्याने भरलेली बॅग डोंबिवली रामनगर पोलिसांनी शोधून परत केली आहे। सीसीटीव्हीच्या सहाय्याने रिक्षाचा शोध घेत रिक्षा चालकाकडून 5 लाखाचे दागिने आणि रोकड पोलिसांकडून हस्तगत करण्यात आली। प्रकाश कुमार आईसोबत रिक्षातून घरी जात असताना त्यांच्याकडील असलेली दागिन्यांची बॅग रिक्षात विसरले। घरी गेल्यावर बॅग रिक्षात विसरल्याचे लक्षात येताच दागिने रिक्षात राहिल्याची तक्रार प्रकाशने रामनगर पोलीस ठाण्यात दिली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, पोलीस कर्मचारी शिवाजी राठोड आणि विशाल वाघ यांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने रिक्षा चालकाचा शोध घेतला। रिक्षा चालकाच्या घरी दागिन्यांची बॅग सापडल्यानंतर प्रकाश कुमारचे 5,04,000 रुपये किमतीचे दागिने आणि रोकड पोलिसांनी परत केली आहे। प्रकाश कुमार यांचे हे रिक्षाने प्रवास करत होते 25 तारखेला आणि त्यांची बॅग रिक्षात विसरली होती। त्या बॅगमध्ये 5 लाखाचे दागिने आणि काही कॅश होती। तर आमचे पोलीस अंमलदार राठोड यांनी तांत्रिक तपास करून सदरची बॅग आणि रिक्षा शोधून काढलेली आहे आणि सदरचे दागिने आणि कॅश ते जे प्रकाश कुमार आहेत त्यांना परत करण्यात आलेले आहे। अशोक कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, कल्याण। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192-26-69-12, 72-76-47-58-54।